राजा राणीची जोडी या मालिकेमध्ये संजू घरी येते. तिला कळतं की बेबी मावशी आल्या आहेत. ती त्यांची भेट घेते. तिथं तिला बेबी मावशी तू कुठे गेलेलीस विचारते. यावर संजू ती रणजितकडे पुण्याला गेल्याचं सांगते. पण सोबतच ते अजून रागावलेले आहेत असंही ती सांगते. बेबी मावशी संजूला तिची पहिली मकर संक्रांत असून तिचं हळदी कुंकू घरी ठेवल्याचं सांगते. घरी तयारीला सुरुवात होते. राजश्री हे काय चाललंय विचारते. तेवढ्या तिथे बेबी मावशी येते आणि योग्य त्या माणसाला विचारावं म्हणजे सगळी माहिती मिळते असं सांगते. आणि सोबतच घरातल्या लहान सुनेचं पहिलं हळदी कुंकू ठेवलंय हेही सांगते. राजश्रीला संजूचं हळदी कुंकू आहे हे कळतं. तसं ती हे करायचं नाही सांगते. बेबी मावशी मी कुठच्याही कामासाठी अक्काची परवानगी घेत नाही असं म्हणते. त्यावर राजश्री सध्या घरात आमची सत्ता आहे म्हणून सांगते. यावर बेबी मावशी तू माझ्या हातच्यालाही नाही असं म्हणते. इकडं पुण्याला विभा रणजितला आपण गावाकडे जायचंय सांगते. आंबे गावात संजूचं घरी हळदी कुंकू आहे असं ती सांगते. त्यावर रणजित मी येणार नाही हे स्पष्ट करतो. राजश्री आईसाहेबांचे बेबी मावशींविरोधात कान भरते. बेबी मावशी आईसाहेबांना उलट सुनावते की तुमच्या ढालेपाटलांच्या प्रतिष्ठेसाठी हे करते आणि तसं करणं गरजेचं आहे. आईसाहेब मग तो विषय सोडून देतात. पण राजश्रीला अपमान जिवारी लागलेला असतो. ती काहीतरी करायचं ठरवते. इकडे संजूच्या घरची मंडळी येतात. त्यांच्यासोबत मोना पण आलेली असते. राजश्रीला आपला झालेला अपमान चांगलाच लक्षात असतो. ती ही पोरगी येता जातात सगळीकडे तुमच्यासोबत कशाला असते असा प्रश्न संजूच्या आईला विचारते. संजूची आई काहीच बोलत नाही. बेबी मावशी रक्ताच्या नात्यांपेक्षा मैत्रीचं नातं मोठं असतं. तुला त्याची किंमत कळणार नाही असं म्हणते. तशी राजश्री चिडते. ती कार्यक्रमाच्या जेवणात मीठ ओतते. इकडं घरी हळदी कुंकवाला नाही म्हणूनही चक्क रणजित घरी पोचतो. आता पुढे काय घडणार यासाठी बघा राजा राणीची जोडी ही मालिका संध्याकाळी 7 वाजता कलर्स मराठीवर. आणि अशाच एपिसोड अपडेट्ससाठी पाहत रहा अल्ट्रा मराठी बज.